सायकल मित्र विक्रमवीर प्रकाश पाटील यांचे औंढा नागनाथ नगरीमध्ये स्वागत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन ज्येष्ठांची महाराष्ट्र भ्रमंती. लोकसंख्येसह वाहनांची ही संख्या वाढत आहे, परिणामी वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय झालाय. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन एक ज्येष्ठ नागरिक सायकलवर महाराष्ट्र भ्रमंतीसाठी निघाला. प्रकाश पाटील वय वर्ष 67 असे त्यांचे नाव आहे. पुण्यातील भोसरी येथून त्यांनी 27 ऑगस्टला आपला प्रवास सुरू केला. आता श्री क्षेत्र औंढा नागनाथ नगरीत ते येथे पोहोचले. आपल्या प्रवासात पाटील हे 36 जिल्ह्यात भेटी देणार आहे. आतापर्यंत त्यांनी 16 जिल्ह्यात प्रवास केला आहे. आता ते हिंगोली जिल्ह्यात आले. पाटील यांनी नागनाथाची महापूजा करून दर्शन घेतले. तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अभिवादन केले. नागनाथ देवस्थानच्या वतीने सायकल मित्र पाटील यांचा देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार आणि व्यवस्थापक सुरेंद्र डफळ नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महेश खुळकुळे, गोपाल भावसार, सुयोग जोशी, अमोल गोबाडे, दत्तात्रय शेगूकर, हितेश हिवरे यांनी वडाचे वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार केला. मराठी अभिनेते संदीप पाठक फॅन क्लबचे सर्व पदाधिकारी या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर सायकल मित्र विक्रमवीर प्रकाश पाटील पुढील प्रवासाला रवाना झाले. प्रतिनिधी दत्तात्रय शेगूकर, औंढा नागनाथ. मी एक सायकलिस्ट आहे आणि माझा हा 25 वर्षाचा अनुभव आहे सायकलिंग करण्याचा. मला असं वाटत होतं की आपण एवढी मोठी सायकलिंग करतो, हिमालयापासून कन्याकुमारी वगैरे असं बरेच काहीतरी इव्हेंट करतो, परंतु मी माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्रीयन असून सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहिलेला नव्हता. काही मी जिल्हे पाहिले होते, परंतु माझ्या मनात एक खंत राहिलेली होती आणि ती मी पूर्ण करण्यासाठी आत्ता 36 जिल्ह्याचा हा मी महाराष्ट्र दौरा सायकलवर करतो आहे. याचं दुसरं असं काही एक कारण आहे की सायकलच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी गावात गावकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतच्या ठिकाणी हायस्कूल आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी माझ्या मुलाखती झाल्या आणि मी स्वतः भाषणं वगैरे केलेली आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे, माणसाने निरोगी राहिलं पाहिजे. निरोगी राहण्याचा एक सल्ला देतो आणि घरोघरी सायकल वापरली गेली पाहिजे. सायकलचा एक प्रचारक म्हणून मी सुद्धा हे काम केलेलं आहे आणि प्रत्येक गावात शहरात माझा हाच एक संदेश राहील की आपण इतर वाहनांबरोबर सायकलसुद्धा आपल्याकडे ठेवा आणि छोटी जी लहान मोठी कामं असतात ती सायकलने करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं आरोग्य हे चांगलं राहील आणि पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होईल. हा जे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी मी ही महाराष्ट्रभर फिरतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.